जाने जाने जैसे ध्यावे तैसे वावे पुपारे सगुण निर्गुणाचा ठाव विके पाधरिये आवते साकरेचे अंग नये व्यंग निवडिता सगुण निर्गुणाचा ठाव विके पाधरिये तुका म्हणे जे जे करी ते ते हरी भूमिता सगुण निर्गुणाचा ठाव विठे पाव धरिले विठला विठला द्यावे तैसे व्हावे कृपाळे सगुण निर्गुणाचा ठाव विठे पाव धरिये संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या स्वरूपाची मीमांसा करतात परमात्मा स्वरूपाने नेमका कसा आहे पिढ्यानपिढ्याच्या भगवंताची आपण उपासना करतो पिढीजात ज्या परमात्म्याच्या आपण उपासक आहोत ज्याची आपण भक्ती करतो शरणागती करतो नामस्मरण करतो पूजा अर्चा करतो ज्या भगवंताची म्हणजे ज्या उपास्य तत्वाची आपण आजीवन उपासना करतो तो उपास्य स्वरूप असलेला परमात्मा स्वरूप आणि नेमका कसा आहे आणि ऐका ही देवाच्या स्वरूपाची मीमांसा महाराजांना का करावी लागली तर याच कारण असं आहे का अनादि काळापासून देवाच्या स्वरूपाबद्दल एक मत नाही निश्चित 100% देव असाच आहे असं ठाम मत निश्चयात्मक मत देवाच्या स्वरूपाबाबत असं एक मत नाही मग वेदांतांनी त्याला शब्द वापरला का अनादि काळापासून देवाच्या स्वरूपाबद्दल विप्रतिपत्ती वि शब्द काय विप्रतिपत्ती विप्रतिपत्ती म्हणजे काय विप्रतिपत्ती याचा अर्थच असा आहे एक मत नसणे आणि अनेक मत असणे याला वेदांताच्या परिभाषेत म्हटलंय विप्रतिपत्ती मग देवाच्या स्वरूपाबद्दल एक मत नाही कुणी कसा मानला कुणी कसा मानला कुणी कसा मानला आणि एक मिनिट ऐका हे जे मतभेद आहे ना देवाच्या स्वरूपाचे हे मतभेद सामान्य लोकांमधले नाही हे तुमच्या आमच्यातले मतभेद नाही म्हणजे तुमच्या माझ्या सारख्या फक्त कीर्तन सांगणाऱ्या 8 दिवस ऐकणाऱ्या 12 महिने काहीच न पाहणाऱ्या जे सत्यापुरतेच हरिभक्त बनणाऱ्या तुमच्या माझ्यातले मतभेद नाही
सिजनेबल परमार्थ करणारे माणसं आपण सिजनेबल पूर्वीपासून एक प्रथा असे बरेच लोक श्रावण महिना लागला बरेच लोक भाविक बनतात माळकरी तर बनतातच पण बिगर माळकरी सुद्धा खाणारे पिणारे सुद्धा श्रावण लागला झाला हरिभक्त पोचा काय उपास काय शाबुदाणीची खिचडी काय श्रावण महिना पांडव प्रताप काय हरिविजय काय रामायण काय आणि आता श्रावणाची आमोशा बैल पोळा झाला आमोशेची रात्र जाऊन सुद्धा देत नाही आमोशीची रात्र गेली झाला रावण श्रावणात होतो हरिभक्त परायण आणि श्रावण संपला का मग होतो रावण सिजनेबल परमार्थ करणारे हे जे मत आहे ना देवाच्या रूपाचं वेगवेगळं हे तुमचं आमचं मत नाही हे सर्वसामान्यांचं मत नाही हे फार बड्या बड्या मंडळीचं मत आहे खूप मोठ्यांचे हे मतभेद आहे खूप मोठ्यांचे कोणाचे हे दर्शनकारांचे मतभेद आहे ज्यांनी शास्त्र निर्माण केले ज्यांनी शास्त्र निर्माण केले सांख्य बौद्ध कपिल चारवाक पूर्व मीमांसक उत्तर मीमांसक हे सहा शास्त्र आपण शास्त्र सहा मानतो की आपल्यामध्ये शास्त्र सहा आहे की बरोबर आहे ना आपले हिंदूंचे शास्त्र किती सहा शास्त्र मी सांगितले म्हणून ना हिंदूंचे शास्त्र किती सहा आणि हे मी सांगितले म्हणून बरोबर ना तर तुम्हाला माहिती होते आधी नव्हते ना माहिती होते मग हिंदूंचे शास्त्र सहा आणि काही लोकांना हरिपाठ म्हणून ते माहिती पण चौविधी झाली त्याच्यामुळं काय हरिपाठ म्हणणार ना असं माहितीये चार वेद सहा शास्त्र अठरा याच्या पलीकडे तुम्हाला माहित नाही शास्त्र फक्त तुम्हाला शास्त्राची संख्याच माहितीये तुम्हाला शास्त्र सहा आहे एवढंच माहितीये पुढं काही माहिती नाही खरं बोला तुम्हाला पांडुरंगाची शपथ करतो तुम्हाला फक्त शास्त्र सहा आहे एवढंच माहित आहे पुढं काहीच माहिती नाही काय बोलता मग माहिती असेल तर सांगा नाव सहा जणांचे नाव माहिती हे शास्त्र ज्यांनी निर्माण केले मतभेद देवाच्या स्वरूपात त्या लोकांचा आहे विठ्ठल बौद्धांनी वेगळाच देव मानला म्हणजे बौद्धांनी देवाचं स्वरूप वेगळंच मानलं सांख्यांनी वेगळंच मानलं नैयायिकांनी वेगळंच मानलं पूर्व मीमांसकांनी तुम्हाला खरं सांगू का महाराज खरं सांगू काय तुम्ही ह्या शास्त्राच्या लफड्यात पडत नाही म्हणून लय बरं आहे तुमचे डोके जे शांत आहे ना स्वस्त चित्ताने तुम्ही नामस्मरण परमार्थ करता का तुम्ही या शास्त्राच्या अभ्यासाच्या गुंताड्यात गुंतत नाही टेन्शन फ्री काम आहे तुमचं नाही या लोकांच्या मजक्यात जर माणूस गुंतला ना त्याच्या डोक्याचा गोविंदा बनबनच होती कारण निर्णयच करता येत नाही याचं मत खरं का त्याचं मत खरं याचं मत योग्य का त्याचं मत योग्य याच्या मागे जाऊ का सांख्याचं मत वेगळं बौद्धांचं मत वेगळं नैयायिकांचं वेगळं पूर्व मीमांसकांचं वेगळं उत्तर मीमांसक एक पठ्याचा असं आहे त्याचं मत तर या सगळ्यांच्या पलीकडच मत आहे तो चारवाक आहे सहा दर्शनकारांमध्ये तो पण दर्शनकारच आहे म्हणजे शास्त्रकर्ताच आहे त्याचं नाव चारवाक आहे त्याचा तांडा तर स्वतंत्रच आहे तो कोणाचाच नाही
इंदोरीकर महाराज सरकार तो अपक्ष उमेदवार आहे पण त्या चार बातमी झाला. महाराजांची महाराष्ट्राला गरज आहे तशी चारवाकाची गरज नाही, इंदोरीकर महाराजची गरज आहे. कारण महाराज ज्या माणसांच्या जीवनात कीर्तन ही काय प्रक्रिया आहे माहीतच नव्हती असे माणसं कीर्तनात आले इंदोरीकर महाराज. ज्यांच्या सात सात पिढ्या कोणी कीर्तनाला नाही, सात पिढ्या देवळाची पायरी चढले नाही आणि सात पिढ्या कोणी कीर्तनच ऐकलं नाही. इंदोरीकर महाराज म्हटलं की ते साऱ्या गावाच्या पुढे राहत चारवाक हा स्वतंत्र. तो चारवाक तर म्हणतो तो तर भगवंताचं अस्तित्व मानायलाच तयार नाही. चारवाक म्हणतो देवच नाही. बौद्धांनी देव मानला तर बौद्ध कसा देव मानतो? बौद्धांनी अभावरूप देव मानला. अभावरूप म्हणजे त्या बौद्धाचं म्हणणं असं आहे आदिश म्हणजे त्या अभावाचा त्यांनी सिद्धांत सांगितला सर्वम शून्यम शून्य. हा सिद्धांत बौद्ध मतवाद्यांचा आहे सर्वम शून्यम शून्य. तो म्हणतो जे काही आहे ते सगळं शून्य, शून्याच्या व्यतिरिक्त आणि शून्याच्या पलीकडं काहीच नाही. हे कोणाचं मत आहे? बौद्धच. तो सांगतो अधिष्ठानही शून्य स्वरूप आहे, अध्यस्त शून्य स्वरूप आहे, कारणही शून्य स्वरूप आहे, कार्य शून्य स्वरूप आहे, जगतही शून्य स्वरूप आहे, तर परमात्मा सुद्धा शून्य स्वरूप आहे. आणि शून्य म्हणजे मी तुम्हाला असं विचारतो शून्य म्हणजे किती बोला, शून्य म्हणजे किती? शून्य म्हणजे काहीच नाही. आणि काहीच नाही यालाच वेदांताच्या परिभाषेत म्हणतात अभाव. काहीच नसणं याच वेदांतात नाव काय? अभाव. शून्याला स्वतंत्र सत्ता नाही, शून्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. शून्य म्हणजे काय? तर शून्य म्हणजे काहीच नाही. तुम्ही किती शून्य काढा, एका पुढे एक, एका पुढे एक, एका पुढे किती शून्य द्या, किती शून्य नुसते लिहित चला. शेवट फेरीच काय येते? शून्य. आणि शून्य म्हणजे किती? काहीच. निराश्रित आहे. त्या शून्याला जर अंकाने आश्रय दिला तसं त्याला स्वतंत्र काहीच नाही, किंमतही नाही, अस्तित्वही नाही, स्वतंत्र सत्ता येते. त्याला जर अंकानी आश्रय दिला तर मग मात्र त्याच्या अंगात ताकद असे का अंकाची किंमत ते 10 पटीनं वाढवत. त्याच्या अंगातली ताकद आहे. आकड्याची किंमत किती वाढवत? ते 1 0 10 समजा ते शून्य त्या शून्याला एकाने जवळ केलं म्हणजे एकाच्या आकड्याने त्याला जवळ केलं, एकाने त्याला आश्रय दिला. ये बोवा राय भो इथ बांध झोपडी राय. एकाने त्याला जवळ घेतलं, शून्यानी एकाला आश्रय दिला तर त्याने आश्रयदात्याचा उपकार ठेवला नाही. शून्यानी काय केलं? त्या एकाला 10 पटीनं वाढवलं. म्हणजे शून्याला जर एकाने जर आता एक अधिक आधी एक किती होता? एकच होता. आधी एक किती होता? तर एकच होता. निळूबाईंचे शब्द काय? एकी एकटाची असून एकी एकटाची असून एक. म्हणजे एकच होता, एकच आधी एकच होता. शून्य जवळ केला त्या एकाच्या जवळ शून्य आला आणि त्या शून्यानी कमाल काय केली पा काय? त्या एकाला 10 जागेवर घेऊन ठेवलं. शून्य एकच होता, एकाच एकाला शून्यानी 10. त्याच्यावर दुसरा शून्य दिला 100, तिसरा शून्य दिला 1000, चौथा शून्य दिला 10000, पाचवा शून्य दिला 1,00,000,
झाली पेटी तयार. एक पेटी तर झाली. सहावा शून्य दिला, दहाला. सातवा शून्य दिला, हा एक पोटी झाला खोका. एक पोटी आता मास शून्य स्वतंत्र सत्ता नसणारा शून्य. अंकानी जर त्याला आश्रय दिला तर अंकाची किंमत कुठल्या कुठे नेऊन ठेवतो? शून्य. पण आता एक मिनिट आहे का, अशी शून्य वाढीतच गेले तुम्ही. पण शून्य वाढवता वाढवता त्या सगळ्या शून्यांच्या मागे जो एक आहे त्या एकाला पूर्ण धक्का पण लावायचा, म्हणजे तो सगळा पण पुसायचा नाही, डायरेक्ट पुसूनही टाकायचा नाही. म्हणजे एकाला सगळा धक्का लावायचा नाही. मग त्या एकाचा जो दांडा आहे त्या बोलला जी रेग मारलेली, त्या एकाची जी दांडी आहे फक्त तेवढी दांडी पुसा. तेवढी दांडी पुसली खाली काय राहिलं? अंकाने त्याचा आश्रय का हटला का? शून्य बनतो शून्य. आणि अंकाने जर आश्रय दिला तर शून्य त्याला नेतो कुठल्या कुठं. विठ्ठल होण्याकरता ते लक्षात येण्याकरता बोल काढावं लागत, टिंब काढावं लागत. ज्ञानोबा राय म्हणतात शून्य जाई दावावे जाहे. शून्य जाई दावावे जाहे, शून्य जाई दावावे जाहे. तरी बिंदुले पाहिजे एक फक्त त्याचा निर्देश होण्याकरता ते बोल काढावं लागतं इतकाच भाग. अर्थात शून्याला काही किंमत नाही. मग शून्य म्हणजे किती? तर शून्य म्हणजे काहीच नाही. आणि काहीच नाही म्हणजे काय? तर काहीच नसणं याच नाव आहे अभाव. मग असं अभावरूप देव मानला कोणी? बौद्धांनी. बौद्धांच्या मते देवाचं स्वरूप कसं आहे? अभाव. बौद्धांनी बरं हे जे बौद्धांचं मत आहे ना असं मोगम मत, त्या बौद्धांनी साधना केली, तपश्चर्या केली, ईश्वर तत्वाचा शोध केला. बौद्धांचं मत असं काल्पनिक नाही, वरवर नाही. बौद्ध काय त्याचे काय कोण कीर्तनकार झालेला नाही. त्यांनी चिंतन केलंय, ते अध्ययन केलंय, ते पाहून या ग्रंथ त्यांनी साधना केली, तपश्चर्या केली, ईश्वर तत्वाचा शोध केला. आणि तो बौद्ध ईश्वरापर्यंत पोहोचला. पण काय झालं सांगा, त्याला ईश्वराच्या ठिकाणी कोणताच विशेष त्याला आढळून आला नाही. ईश्वर तत्वाच्या ठिकाणी कोणताच विशेष बौद्धाला दिसला नाही. तो तिथून मागाने फिरला आणि त्यांनी सिद्धांत बनवला का परमात्म तत्व अभावरूप आहे. अभावरूप म्हणजे ते नाहीच आहे. अभाव म्हणजे नाही असं देवाचं रूप कोणी मानलं? अभाव स्वरूप बौद्धांनी. पूर्वमीमांसक देव मानतो पण पूर्वमीमांसकांनी सुद्धा ईश्वर नाही मानला. पूर्वमीमांसक ईश्वराला मानित नाही, मग ते मंत्रमय देवता मानतात. त्यांची देवता मंत्र स्वरूप आहे. मंत्र हीच त्यांची देवता. मंत्राच्या व्यतिरिक्त पूर्वमीमांसक देव मानत नाही. सांख्यांनी देव मानला
पण सांख्या सुद्धा ईश्वर मानित नाही, सांख्याने पण ईश्वर नाही मानला. मग सांख्य परमतत्व देव मानत, म्हणजे सांख्यांनी परमतत्वाला देव मानलंय, पूर्वमीमांसकांनी मंत्रमय देवता, आता त्याच्यात काही मी चेतनाला देव मानलंय, काही मी जड तत्वाला देव मानलंय, काहींच्या दृष्टीने आत्माच देव आहे, त्याने आत्मतत्व देव मानलं, काय परमात्मा मानलाच नाही, त्याने फक्त आत्माच देव. म्हणजे आत्म्याचे दोन भाग आहेत ते वेदांतात, काय देहाला धरून असला मग जीवाला युक्त असला तर त्याला म्हणतात जीवात्मा, आणि परमात्म तत्वाशी युक्त असला की त्याला म्हणतात परमात्मा. जीवात्मा आणि परमात्मा असे जे दोन भाग आहे त्याच्यामध्ये काहींनी परमात्मा मानलाच नाही, त्यांनी जीवात्मा हाच देव. या सगळ्यांच्या पलीकडे मी काय बोललो, चारवाक आहे, त्या चारवाकाचं तर म्हणणं असं देवच नाही. चारवाक काय म्हणतो, जगात देव नाही. आणि हे चारवाकाचं म्हणणं लोकांना जास्त आवडत, चारवाकाचेच मतवादी जगात जास्त आहे. हा त्याचं म्हणतो निरीश्वरवादी आहे, चारवाक जो आहे हा निरीश्वरवादी आहे. हा त्याचं म्हणणं काय, ईश्वर तत्व जगात नाही. असत्य व प्रतिष्ठंते जगदा हुरणीश्वरं, जगात ईश्वर नाही हा निरीश्वरवादी. आता ऐका, या चारवाकाचं मत आहे ना लोकांना जास्त आवडत, म्हणून चारवाकाच्या मताचं दुसरं नाव आहे लोकायतन. चारवाकाच्या मताला दुसरं नाव काय दिलंय शास्त्राने, लोकायतन. लोकायतन या शब्दाचा अर्थ काय, लोकांमध्ये सर्व दूर पसरलेलं. लोकांना तरी चारवाकाचं मत आवडण्यासारखंच आहे. चारवाक शब्दाचा संधी करा, चारवाक शब्दाचा संधी काय होतो बघा, चारू अधिक वाक बरोबर चारवाक, चारू अधिक वाक. चारू म्हणजे मधु, चारू शब्दाचा अर्थ काय कोशात, चारू म्हणजे मधु, चारू म्हणजे गोड, वाक म्हणजे वाणी. ज्याचं बोलणं मधुर असत, ज्याचं बोलणं गोड असत, ते लोकांना जास्त आवडत. सध्या युट्यूब वर जे कीर्तनकार निवडले जातात, काय आवाज काय गाय निमाग, नुसत्या गायनावर नुसत्या आवाजावर महाराष्ट्र असतो, आवाजावर आणि गायनावर गायक ठरल बा महाराष्ट्र का, गायकाचा कस महाराजाला लावता येईल का, महाराजाचा कस गायकाला लावता येईल का, अशी खिचडी करून चालेल का. अरे गायक गायक आहे महाराज, यांची कशी काय तारी, गोड आवाज, आवाज गोड असला म्हणजे तो चांगला कीर्तन सांगेलच असा नियम आहे का काही. पण उलट तुम्हाला सांगतो, जास्त गोड आवाजाच्या नादीला गुण आहे. माझं मत नाही मार, हे गाते तुकोबराईचं मत आहे, हे मत तुकोबराई, म्हणजे गोड आवाजाच्या मधुर आवाजाच्या जास्त नादी लागत जाऊ नये, हे मत कोणाचं आहे, माझं नाही, हे तुकोबराईचं मत आहे. महाराज बोलले, सांगू का, मधुरावाणी चानका पडू, माझा काही संबंध राहिला का, मी काही चांगल्या आवाजावाल्यांची विटंबना केली का, नाही. तुकोबाराईचं मत सांगितलं, मधुरावाणीच्या नका पडू भरी का, जाल यमपुरी भोगावय. जास्त म्हणजे चारू याच्याकरता बोलू, चारू म्हणजे मधुर, चारू म्हणजे मंजूर, चारू म्हणजे गोड, आणि वाक म्हणजे वाणी. ज्याचं बोलणं मधुर असतं, ज्याचं बोलणं गोड असतं, बरं का, ज्याचं बोलणं सुंदर आवाजाचं असतं पण ते घात करणार असत, चारवाकाचं बोलणं तसंच आहे.
म्हणजे लय गुडुंब्याच्या नादीने म्हटली याचा तांडा स्वतंत्र यांनी स्वतंत्रच फडका आणला या चार वाकाने. यांचा देव ठरलेला, यांची भक्ती ठरलेली, यांची मुक्ती ठरलेली. हे अध्यात्मात वेदांतात कुठच बसत नाही, हे मत कुठच बसत नाही. त्याचा देव वेगळा, चार वाकाचा देव त्याचा वेगळा, भक्ती त्याची वेगळी आणि मुक्ती त्याची वेगळी. मग त्याचा देव कोणता, त्याची भक्ती कोणती आणि त्याची मुक्ती कोणती, तर तुकोबाराने त्याचं मत घात्यात मांडतात. देह तोची देव, त्याचं म्हणणं काय, देह तोची देव, भोजन अती भक्ती आणि मरण अती मुक्ती. त्याचं म्हणणं असं आहे, आपलं शरीर म्हणजे देव, दुसरा तिसरा काही देव नाही. म्हणजे त्यांनी जड तत्व देव मानलं. त्याचं म्हणणं काय, देह तोची देव, म्हणजे शरीर म्हणजेच देव. आणि याच्यामध्ये चांगले चांगले भोग भोगणे, उत्कृष्ट भोग भोगणे, चांगलं खाणे, चांगलं पिणे, चांगलं राहणे, त्याच्या बाबतीत ऍडजस्ट न करणे, म्हणजे आळंकळम न करणे, त्याच्या बाबतीमध्ये तडजोड न करणे, त्याच्याकरता किती पैसा खर्च झाला करीतच राहणे, खायचं प्यायचं लिहायचं भोगायचं मस्त राहायचं का. त्यांनी त्याला भक्ती मानली. देह तोची देह, भोजन ती भक्ती. आणि या कदुशी आद्या काला गेलं ही त्याची मुक्ती. मरण म्हणजे मुक्ती. आणि त्याच्यामुळे त्याचं म्हणणं काय, माणसाने चांगलं खावं प्या, आयुष मध्ये जीवन जगावं, आयुष करावी. अजिबात अडचणीमध्ये दिवस काढायचे नीट ऐकून ठेवा, हे लय महत्वाचं आहे. अजिबात कंजूशी करायची नाही, पोटाला चिमटे काढायचे नाही. चंगळवाद करायचा, चंगळवाद चंगळवाद, अजिबात म्हणजे हायगाईच नाही करायची. तो काय म्हणतो, यावत जीवन सुखम जीवे, सगळं जीवन आयुष मध्ये जगावं. चार वाकाचं मत बोलू लागलो आता, यावत जीवन सुखम जीवे. काय करावं, खावं प्यावं, काय खावं, काजू रोज रोज सकाळ दुपार, दुसरं खायचंच नाही. हे भुसकट भास्कट खायचं, काजू बदाम अक्रोड पिस्ता खारी खोबरं मनुका गावरान तूप खायचं, पण गावठीच गायचं की जर्सीचं नको, जर्सीचं डेरीचं तर अजिबात गावरान तूप खायचं, गावरान गायचं. म्हणजे काजू बदाम मनुका अक्रोड पिस्ता खारी खोबरं एवढं बात झालं माझा चालायचं तिकडं आपण संडे संडे त्याचे चांगले ती येत नाही, चांगले ती येत नाही ना महाराज, तिकडं कशा जायचं ते हे बात झालं आता गावरान तूप. ते पण गावठीच गावठी गाईचं गावरान तूप 1200 रुपये किलो. हे जर्सीच भेटत 400-500 रुपये, जर्सीला कोणी विचारत. गावरान गाईच म्हणजे गावठी गाईचं गावरान तूप 1200 रुपये किलो. आणि ते बी खायचं वाट्याची वाट्या, तांब्याची तांब्या, जसं सोसल पचल वडीतच राहायचं. पण ते तूप खायला आणि प्यायला पैसा नको का, हे आयुष करायला मजा करायला पैसा नको का. तोंड पैशाची टेन्शन नाही घ्यायचं, आणायचं कुठून, तो म्हणतो ऋणांकृत्व कर्ज काढावं, कर्ज काढावं, कर्ज ऋणांकृत्व. आणि कर्ज काढून काय करावं, घृतम पिबे ऋणांकृत्व, घृतम पिबे, कर्ज काढावं आणि तूप प्यावं. बरं समजा कर्ज काढलं आणि तूप पिलो, पण ते कर्ज पुन्हा फेडायचं कसं काय. तो म्हटलं फेडायचं टेन्शन घेऊच नको, हप्ते थकले नोटीस आल्यांच टेन्शनच घेऊ नको. आयडिया देतो तुला, आयडिया काय देतो, देतो म्हणून टाइमपास करीत राहायचं. एखाद दिवशी आत्या झाला नेले, पुन्हा कोण इथं येत कुठं फेडायचा प्रश्न राहतो. मेला म्हणजे संपलं, त्यांचा फेडायचा प्रश्न कुठं. भस्मीभूत पुनरागमन पुत,
हे मत कोणाचं आहे? चारवाकाचं. त्याचं ज्ञानवरांनी पण मांडलंय त्याचं मत, देहखंडाना महात्मा ईश्वर पास. बस एवढंच त्याचं म्हणणं आहे, देहखंडाना महात्मा ईश्वर पाशान प्रतिमा या परवती प्रमा ढळोच नेणे, हे चारवाकाचं मत आहे. मग चारवाकांनी देव मानला तर तो जड तत्व त्यांनी, म्हणजे त्यांनी देव मानलाच नाही मुळात. त्याचं म्हणणं जगात देवच नाही, त्याचं म्हणणं इतकं फक्त आपला देह तोच देव, याच्यात चांगलं खाणं पिणं तीच भक्ती, आणि एका दिवशी मरणं ही त्याची मुक्ती, हे चारवाकाचं मत. असं देवाच्या स्वरूपाबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे मत आहे. आणि आता एक मिनिट ऐका, एवढं सगळं ऐकल्यानंतर विचार करणाऱ्या माणसाच्या डोक्यात गोंधळ होईल का नाही? सांख्यांचं मत खरं का बौद्धांचं मत खरं, पूर्वमीमांसकाचं खरं का चारवाकाचं खरं, नेमकं देव कसा, गोंधळ होणार का नाही? पण आता पुन्हा ऐका, याचा गोषवारा जर आपण केला ना तर या सगळ्यांच्या मताचे दोन वर्ग तयार होतात. सगळ्याच्या मताचे वर्ग किती पडतात? दोन. आणि त्या दोन वर्गामध्ये फक्त इतकीच गोष्ट आहे काय, एक वर्ग आहे, एक वर्ग पहिला आहे तो म्हणतो देव आहे, आणि दुसरा वर्ग जो आहे तो म्हणतो देव नाही. मग एका वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, आता ते वेगळ्या वेगळ्या रूपात का मानिन, पण मानतात म्हणजे ते अस्तित्व त्यांना मानले, म्हणजे वेगळे वेगळे रूप मानली त्यांनी फक्त, पण मानलं म्हणजे त्यांना अस्तित्व मानले. पण त्या वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, आणि निरीश्वरवादी जे तत्व आहे त्यांचं म्हणणं काय, जगात देव नाही. असे दोन वर्ग या सगळ्यांमध्ये पडतात, देव आहे आणि देव नाही. आता आहे म्हणतात ज्यांना देव मान्य आहे, ते देव नाही म्हणणाऱ्यांना सांगू लागले बाबा नाही म्हणून कसं चालेल, एवढं सृष्टीचं कार्य चालतं. या सृष्टीला जन्म देणारा, या सृष्टीचं संचलन करणारा, हे सगळे कार्य सृष्टीचे व्यवस्थित चालवणारा, याचा कर्ता कोणीतरी मानला पाहिजे. वेदांताचा सिद्धांत असं सांगतो का, जड वस्तू कार्यकरण रूपाने करीत असते, जड वस्तूला स्वतंत्र कार्य करण्याची शक्ती नाही, ती जड आहे, पण ती करण रूपाने कार्य करते. करण रूपाने कार्य करते म्हणजे तिला हलवणारी चालवणारी कोणीतरी चेतन शक्ती नाही, तिला हलवणारी जी चेतन शक्ती वेदांतानी त्याला करण असं नाव दिलेलं आहे. मग जड वस्तू करण रूपातून कार्य करते, ती स्वयं कार्य करू शकत नाही, आणि सृष्टी तर जड आहे, जगत तर जड आहे, आणि या जड सृष्टीला, या जड जगाला, याचे सगळे व्यवहार चालवण्याकरता कोणातरी चेतन शक्तीची गरज आहे का नाही, करणाची गरज आहे का नाही? आणि मग तुम्ही देव नाही असं म्हणता कसं? देव म्हणा आहे देव, ओ म्हणा, पण ऐका असं म्हटलं ना तर जे देव नाही म्हणतात ना त्यांनी देव आहे म्हणणाराला असं अडवलं काय, ते म्हटले अरे बाबा देव आहे वो म्हणा तुम्ही देव आहे, तर नाही म्हणणारे आहे म्हणणाऱ्यांना म्हटले ठीक आहे चला तुमचं म्हणणं आहे ना देव आहे, तुमचं म्हणणं आहे ना देव आहे, आहे तो दाखव. अडचण ही फार मोठी आहे बघा, नाही म्हणणाऱ्यांचं पहिलं म्हणणं काय, जर तुमचा देव जगात आहे, आहे तो दाखव. आता दाखव म्हटल्यावर इथं दोन तीन अडचणी निर्माण होतात काय, पहिली गोष्ट आपण त्याला देव दाखवू शकत नाही, कारण देव दाखवण्याकरताची योग्यता आपल्यात पाहिजे, आता आपण तो स्वतः पाहिला पाहिजे ना तो. आता आपल्याला दिसला नाही त्याला कुठून दाखवायचं, म्हणजे त्याला दाखवण्याची पात्रता लायकी योग्यता आपल्यात असली पाहिजे, मग आपण त्याला दाखवू शकत नाही. आणि कदाचित दाखवणाऱ्यामध्ये दाखवण्याची योग्यता असली तरी सुद्धा देव पाहणाऱ्यामध्ये देवाला पाहण्याची योग्यता लागते, त्याच्या ठिकाणी जर योग्यता नसली तर तुम्ही लाख दाखवलं तर त्याला दिसणार नाही ना, तुम्ही देव पुढे उभा करा त्याला भूतच दिसणार, त्याला देव दिसणार का, त्याची लायकी नाही, त्याची पात्रता नाही, देव पाहावा ही त्याची योग्यता नाही. काय असतं बघा, तुम्हाला एक सांगतो,
परमात्मा तत्व आपल्याला दिसत का आले तर त्याचे दोन कारण वेदांत आहे. पहिलं कारण असं आहे बरं का, ऐका, जगामध्ये सगळ्यात सूक्ष्म तत्व म्हणजे परमात्मा तत्व आहे. सगळ्यात सूक्ष्म सूक्ष्मातील सूक्ष्म तत्व कोण आहे? परमात्मा आहे. ऐका, जगातल्या सर्वात लहान या कणाचं नाव आहे अणु. या विश्वात सगळ्यात लहान जो कण त्या कणाला काय म्हणतात? अणु. आणि त्या अणुपेक्षाही जो लहान कण आहे त्याला म्हणतात परमाणु. सगळ्यात लहान कण अणु आणि अणुपेक्षाही लहान जो कण आहे त्याचं नाव आहे परमाणु. आता हा अणु डोळ्याला दिसत, तुम्ही किती जाड चष्मा लावा, अणुचे कण डोळ्यानी त्याला पाहण्याकरता सूक्ष्मदर्शक यंत्र खाली घ्यावं लागतं तर ते कण दिसतात, अन्यथा डोळ्याला ते कण दिसत नाही. म्हणजे स्थूल बुद्धी किंवा स्थूल दृष्टी सूक्ष्माचं अवलोकन करू शकत नाही, स्थूल दृष्टी सूक्ष्माला पाहू शकत नाही, असं सिद्धांत आहे. म्हणजे ते कण सूक्ष्म आहे आणि त्या अणु परमाणूपेक्षाही परमात्मा सूक्ष्म आहे. मात्र तो जर तुम्हाला दिसायचा असेल, त्याला जर तुम्हाला पाहायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला तुमची बुद्धी तितकी सूक्ष्म करावी लागेल. तो जितका सूक्ष्म आहे तुम्हाला तुमची बुद्धी तितकी सूक्ष्म करावी लागेल. त्याच्या समांतर तुमची बुद्धी जर तेवढी सूक्ष्म झाली तर तुमची बुद्धी त्या तत्वाचं आकलन करू शकते, तर तो तुम्हाला दिसू शकतो. याला तुकोबाराने काय म्हटलंय? देव पाहू देव पाहो उंच ठाई. उंच ठाई म्हणजे ते तत्व जसं तुम्ही बुद्धीला बनवा तसं, आणि तसं जर बनलं तरच त्या तत्वाचं आकलन करता येतं. आपण तसं बनू शकत नाही म्हणून आपल्याला देव दिसू शकत नाही. आणि दुसरं त्याचं कारण असं आहे, असं सांगतो वेदांत का, कोणताही साधक बाधक व्यवहार होण्याकरता सत्तेच समानत्व असावं लागतं. विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही. साधक बाधक व्यवहार समान सत्तेत होतो. सत्ता तीन मानलेल्या वेदांतांनी, पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. आता ऐका, परमात्मा आपल्याला का दिसत नाही, आपण देव का पाहू शकत नाही, तर सत्तेचं वैषम्य म्हणजे सत्तेची विषमता. सत्तेची काय विषमता? तर मूळ परमात्मा, मूळ परमात्मा पारमार्थिक सत्तेत आहे, आपण स्थूल म्हणजे व्यावहारिक सत्तेत आहे. आणि व्यावहारिक सत्तेतले माणसं पारमार्थिक सत्तेतलं तत्व पाहूच शकत नाही. मग त्याच्याकरता एक व्हावं लागेल. काय? एक तर तुम्हाला व्यावहारिक सत्ता सोडून पारमार्थिक सत्तेत जावं लागेल तर देव पाहता येईल. एक किंवा देवाला पारमार्थिक सत्ता सोडून व्यावहारिक सत्तेत यावं लागेल तर देव पाहता येईल. एक पण तुम्ही व्यवहारात तो परमार्थात पाहण्याची गोष्ट घडू शकत साधक बाधक व्यवहार समान सत्तेतच होतो. जाऊ दे, तुमच्या नेहमी ऐकण्यातलं एक सांगतो, सिनेमामध्ये जे जे दाखवलं जातं ते सगळं खोटं असतं. येतं खरं आहे ना? म्हणजे मी आता जे बोललो लक्ष झालं तुमच्या? पिक्चरमध्ये सिनेमामध्ये जे जे दाखवलं जातं ते सगळं खोटं असतं. हे बरोबर आहे ना? हा बरोबर आहे ना? पुन्हा बदलायचं नाही, काही चुकीचं नाही ना? बरोबर आहे. म्हणजे पिक्चरमध्ये 3 तास जे जे दाखवलं जातं ते 100%च्या 100% सगळ्याच्या सगळं खोटं असतं. बरोबर ना? आता 1 मिनिट ऐका. अरे ते जे दाखवलं जातं ते खोटं असतं हे जर तुम्हाला चांगलं माहिती आहे तरी सुद्धा खऱ्या नोटा खर्चून तुम्ही खोटे चित्र पाहता काय बुद्धिमान राव तुम्ही? एवढी कशी बुद्धी दिली देवानी तुम्हाला? मी तर म्हणतो मराव आणि तुमच्या पोटी यावा. मान्य पण करतात ते खोट आहे. खऱ्या नोटा खर्चून ब्लॅकमेल तिकीट घेऊन साहेबा
काय चिंकिंग चिंकिंग चालेल. रामायणाचा सिनेमा चालला होता, रामायण हाऊसफुल गर्दी, ब्लॅकनी तिकीट विकली 30 रुपयाचं तिकीट 300 रुपयाला काळ्या बाजार मी दोन ब्लॅकनी 30 रुपयाचं तिकीट 300 रुपयाला आणि तरी हाऊसफुलचा बोर्ड खतून थिएटर भरलेलं. बाया माणसं म्हाताऱ्या पताऱ्या लेकरं बाळ असे म्हातारे पतारे टर्नी पोर खतून थिएटर भरले. फुल ब्लॅकनी तिकीट घेऊन माणसं गेली. पिक्चर सुरू झाला. शेता शोध करण्याकरता हनुमान लंकेत आला, त्याला पकडून रावणापाशी नेलं, त्याच्या शेपटीला कापडं गुंडाळलं, शेपूट पेटून दिलं, चटके बसायला लागल्यावर मारुती उड्या मारायला लागल्या, या घरावर त्या घरावर त्या घरावर त्या घरावर आणि धाड 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 ती सगळी लंका नगरी पेटी. आगीच्या आगीच्या ज्वाळा 5-5 फूट अशा आगीच्या ज्वाळा वरती ज्वाळा दिसायला लागल्या. ढोराचे रोडच्या रोड निघायला लागले. सिनेमा पाहणारे सगळे प्रेक्षक डोळ्यात प्राण आणून आता मारुतीचं काय होईल, आता रावण मारुतीचं काय करी, मारुती अजून काय काय झाली. सगळे डोळ्यात प्राण आणून पाहू राहिले. रमला चल आता तो जाळाचा शिन पुढं सरकणार. तेवढ्यात सिनेमा पाहणाऱ्यांपैकी एकाच्या लक्षात आलं का आपल्या खिशात बिडी हे पण काढायची पेटी नाही. शेवटी शेवटी शिन पुढे जायचं, शेवटी लक्षात आलं का बिडी आहे काढायची पेटी नाही बुवा. मग त्यांनी खिशातून घाय तो बिडीचा कट्टा बंडल काढला. तुम्ही म्हणाल याला लई पार पाव माहिती काय करता. आमचं दुर्दैवच असं आहे सांगण्याकरता सगळं माहितीच असं. त्या बिडीच्या कट्ट्यातली बिडी आहे ना डायरेक्टी वरून वडून काढता येते कारण ती लय दाटून दाटून त्याच्यात भरलेली राहती. मग ती दोऱ्यानी बांधली राहते, मग वरून कागद लावली राहत. त्याच्यामुळे त्या बिड्या आधी दिल्या करायच्या असल्या तर मग तो कट्टा. करायचा मग खरडा त्याची बिड्यावर मग त्याच्यातली काढायची कट्ट्यातली बिडी काढली. आणि तो जाळाचं चित्र पुढे जायला लागला. तो एकदम मोठे वरला. ऑपरेटर म्हटलं थांब 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 एक मिनिट जाळ तसं राहू द्या. सगळं थिएटर त्याच्याकडे पाहिलं तर काय. तो म्हटला हो माझ्याकडे बिडी पण काढायची पेटी नाही, थोडा वेळ राहू द्या मला बिडी पेटून घेऊ द्या. त्याची बिडी पेटल का बोला ना. जाळावर किती वेळ धरा, त्या जाळावर किती वेळ धरा त्याची बिडी पेटल का. मग तिथं जाळ नाही का, तुम्ही काय पाहू राहिले, पैसे कसे दिले तुम्ही तिकिटाला पैसे दिले, पैसे कसे करतात. मग तिथं जाळ नाही का बोला ना. तुम्हाला असं वाटतं आपण का भुजकाळ्यात पडतो का, तिथं जाळ नाही का, जाळ तर आहे. मग बिडी पेटणार का नाही, बिडी तर लांब राहू दे, जाऊ दे मरू दे ती बिडी लांब राहू. ज्या पडद्यावर तो अग्नी दिसतो तो पडदा कशाचा आहे, कापडाचा. अरे तो पडदा जळायचं म्हणू द्या, साधा गरम तरी होतो का. मग तिथं जाळ नाही का, मग जाळ असून सुद्धा पडदाही जळत नाही, बिडी पेटत नाही आणि उघड्या डोळ्याने आपण जाळत पाहतो. मग जाळ असून बिडी पेटत नाही पडदा जळत नाही याचा अर्थ काय. तर याचं उत्तर हे का, पडदा व्यावहारिक सत्यत आहे, बिडी व्यावहारिक सत्यत आहे आणि त्या पडद्यावर दिसणारा अग्नी प्रातिभाषिक सत्यत आहे. आणि सत्येच्या विषमतेमुळे प्रातिभाषिक सत्येतला अग्नी व्यावहारिक सत्येतल्या पडद्यालाही जाळू शकत नाही आणि बिडीला पेटू शकत नाही.
म्हणजे विषम सत्य साधक बाधक व्यवहार होत नाही. साधक बाधक व्यवहार होण्याकरता सत्ता समान लागते. त्याच मूळ परमात्मा पारमार्थिक सत्तेत आहे, मूळ जीव व्यावहारिक सत्तेत आहे. आणि सत्तेच्या विषमतेमुळे जीव देवाला जाणू शकत नाही, देवाला पाहू शकत नाही. मग काय करावं लागेल? सत्ता समान व्हावी लागेल, तर देव पाहता येईल. आणि तुम्ही त्याला किती म्हणा देव आहे, तर तो म्हणतो आहे दाखव. दाखव म्हटल्यावर आपण दाखवू शकत नाही, तो पाहू शकत नाही. आणि म्हणून त्याचं म्हणणं आहे असता तुमचा देव जर असता तर डोळ्याला दिसला असता. आणि ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी जगात देव नाही. हे म्हणणं दोन नंबरच्या वर्गाचं आहे. आणि हे म्हणणं सुद्धा चांगल्या चांगल्या माळकऱ्यांना पटत आहे. ब्रह्म वाटा आहे त्याचं ऐकल्यावर चांगले चांगले माळकरी बिचलतात, बिथरतात. चांगले चांगले मुरब्बी माळकरी. पण तो म्हटला माधू यांचंच खरं आहे ना नाव. काय असता तर दिसला नसता. देव जर असता डोळ्याला दिसला नसता का? आणि ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी असलच का? मी फोटो पाण्यात सोडून तुम्ही पाहू कोण काही मीडियावर जळून टाकलेला असता दिसलं नसतं. महाराज वाटतात महाराज गंध पुसून टाकला. कारण ते आणि वरवर पाहताना ते खरं पण आहे ना, सहज पटलं खर कोणालाही पटण्याचं. जे आहे आहे तर दिसायला पाहिजे. ज्या अर्थ दिसत नाही त्या अर्थ. पण तुम्हाला एक सांगतो ऐका, वेदांत असं सांगतो महाराज, दिसण्याचा ऐका बरं का, दिसण्याचा असणी अशी ना असण्याचा दिसणी अशी काहीही संबंध नाही. असणं असणं आहे आणि दिसणं दिसणं आहे. असण्याची दिसण्याची व्याप्ती होऊ शकत नाही. असणं दिसण्यात व्याप्त नाही आणि दिसणं असण्यात व्याप्त नाही. ते स्वतंत्र आहे, एकामेकाची व्याप्ती होऊ शकत नाही. म्हणजे दिसण्याचा असण्याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. म्हणून ऐका, या जगात असे काही पदार्थ आहे, अशा काही वस्तू आहे का, त्या प्रत्यक्ष डोळ्याला दिसतात पण त्यांचं अस्तित्व सिद्ध नाही. डोळ्याला दिसतात पण अस्तित्व नाही. आणि काही वस्तू अशा आहे का डोळ्याला दिसत नाही पण अस्तित्व त्याचं नाकारता येत नाही. नाही न दिसून सुद्धा आहेच म्हणावं लागतं विठ्ठल. उदाहरणार्थ तुम्ही एक मिनिट ऐका, मृगजळ दिसतं का नाही? मृगजळ पाण्यासारखं दिसतं का नाही? लांबून खरं पाणी वाटतं का नाही? पण मृगजळ असतं का? मग मृगजळ दिसतं पण मृगजळ प्रत्यक्ष नसतं. आणि मी तर म्हणतो तुमच्या माझ्या नशिबानी मृगजळाचं पाणी जर खरं असतं तर आपल्याला पावसाची वाट पाहावं लागली असती का? दुष्काळ दुष्काळ म्हणत बसावं लागलं असतं का? आपण सगळं बागायत्या चोर केलं नसतं का? पण मृगजळाचं पाणी डोळ्याला खऱ्या पाण्यासारखं दिसतं. मग मृगजळ डोळ्याला दिसतं पण प्रत्यक्षात मात्र नसत. ज्ञानोबा म्हणतात मृगजळाची एक तळी जी तिथे दुरून निहाळी वाचून तये पाणी साळी केली लावीचे काही. सांगा मृगजळाच्या पाण्यावर साठवण करता येते का? पाईपलाईन करता येते का? त्याच्यावर ऊसाचे द्राक्षाचे मळे फुलवता येतात का? उलट तुकोबारे म्हणतात जाऊ काय ते पाणी, त्याला पाणी तरी म्हणावं कसं? काय बोलले महाराज? काय ते थिल्लरीचे पाणी, काय थिल्लरीचे पाणी, ओठ न भिजे ओठ न भिजे काय थिल्लर म्हणजे मृगजळ. मम्मी काय बोललो ऐका, मृगजळ डोळ्याला दिसत पण मृगजळ प्रत्यक्षात नसत, दिसत तेच असत. हे म्हणणं इथं पूर्ण संपत. आता तसेच पुढे पुढे म्हणजे सरकू नका. आता सांगा काय, जे डोळ्याला दिसत नाही ते जगात नाहीच का? मग
मी तुम्हाला झटझट विचारतो, तुम्हाला पटपट पटपट सांगा, वेळ कमी आपल्याकडं, मी विचारतो सांगा, तिळातील नाही का, तिळातील दिसतंय का, फुलात सुगंध नाही का, फुलात सुगंध दिसतो का, दुधात तूप नाही का, दुधात तूप दिसतं का, ऊसात गुडी नाही का, ऊसात गुडी दिसतं का, लाकडात अग्नी नाही का, लाकडात अग्नी दिसतो का, तर सध्या घ्या देव बोला तुम्ही आशेने काही कळतं समोरच्या सांगा ना, नाही तिळात तेल, नाही फुलात सुगंध, नाही दुधात तूप, नाही लाकडात अग्नी, नाही ऊसात गुडी, तसं नाही जगात देव काय म्हटलं तुम्ही नाही का, तिळात तेल नाही का, आहे ना, दाखवा दाखवा, दुधातलं तूप दाखवा महाराज, या गोष्टी नाही दिसत नाही डोळ्याला प्रत्यक्ष, पण नाही म्हणता येतील का, हे कोणाचं, हे चाणक्याने नीतीत लिहिलंय, चाणक्याच्या नीतीमध्ये तिलयतन पुष्पेगंधम काष्ठेवंडी पायकृतम इक्ष्वाकुडम तथा देह विवेकता पश्चात्मानम तिलयतैलम तिळातील प्रक्रिया पाहिजे का तुम्हाला, दुधातलं तूप, लाकडातलं अग्नी, ऊसातली गुडी, तिळातलं तेल पाहिजे का तुम्हाला, हा म्हणा फक्त दाखवू का, तिळातलं तेल ती खाज आलं म्हणून शेत त्याच नाही, सोपी प्रक्रिया, प्रक्रियेशिवाय दिसत नाही महाराज, प्रक्रिया काय, वाटून पहा, वाटून पहा, तिळातलं तेल कळे, नाकाला लावून पहा, फुलातला सुगंध कळे, मंथन करून पहा, दुधातलं तूप कळे, एकामेकावर घासून पहा, लाकडातला अग्नी कळे, खाऊन पहा, ऊसातली गुडी कळे, तस संतांच्या संगतीत बसून तत्वज्ञानाचं चिंतन करून पहा, म्हणजे जगातला देव कळे, उगीच झिपे वाढून देवच नाही, बोंबलू नको पण डोंगरासारखं बोंबलं झिंडू नको, पाहायचं का तुला, मग ये संतांच्या संगतीत बस जिथा, मग कळणार तुला ते तत्व महाराज पैसा संतांचे संतांचे संगती
त्यांचं म्हणणं असे दिसत नाही म्हणून जगात आता ज्ञानोबाराय त्याच्या पुढं बोलले. ज्ञानोबारायचं तर सगळं अवघडच काम आहे. ज्ञानोबाराय म्हणतात गड्या तुझ जर म्हणणंच आहे ना दिसत नाही म्हणून देव नाही ना असता तर दिसला असता. हे जे तुझं तुझे म्हणणं काही उपयोगाचं नाही. हे म्हणणं अगदी बिन बुडाचं निराधार बोलणं आहे. हे खरं बोलणं असत. उलट पक्ष तुम्हाला एक मिनिट सांगतो ऐका काय ऐका. जो म्हणतो ना दिसत नाही म्हणून देव नाही ऐका बघा. जो म्हणतो ना दिसत नाही म्हणून देव नाही त्याचाच मी याला बाप खरोखर मेला. त्याच्यावर चिडलो म्हणून नाही खरंच मेला. तो आधीच मेला होता. जो म्हणतो ना दिसत नाही म्हणून देव नाही तर त्याचा मेला बाप. तर तुम्ही 10-5 जण त्याच्या घरी जा आणि त्याला सांगा की तुझा बाप आम्हाला पाहायचा आहे. आम्ही तुझ्या बापाला पाहिलं. आम्ही अजून पाहिला नव्हता तर तुझा बाप आम्हाला पाहायचा आहे. काळा आहे का गोरा आहे जाड आहे माझ्याकडे का भाऊ जाड आहे का असा रोड आहे वाढ वाढतो. पॅन्ट घालतो का धोतर घालतो टोपी घालतो का भांग पाडतो नेमकं. मग तुझा बाप आम्हाला पाहायचा आहे. तुझा बाप पाहण्याकरता आलो आम्ही तर बोलो बापाला बाहेर बोलो ना आम्हाला डोळे मी तुझा बाप पाहू दे. तर त्याने हात जोडले तो म्हटला माफ करा म्हणजे काय 7 महिन्यापूर्वी माझा बाप मिळाला. आता मी तुम्हाला बाप दाखवू शकत नाही आणि माझा बाप डोळ्यांनी तुम्ही पाहू शकत नाही. माझा बाप तुम्हाला डोळ्यांनी दिसणारच नाही. आणि मग तुम्ही त्याला म्हणा तुम्ही त्याला म्हणा 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 नाही घाबरू नका. कोणाला घाबरतो मी आहे ना पट्टे उभा बिंदास बोला म्हणा म्हणा तुम्ही त्याला काय ज्यार्थी ज्यार्थी तुझा बाप आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही ते आरती. आता पुढचं तरी म्हणा म्हणा ज्या अर्थी तुझा बाप आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही आणि त्या अर्थी तुला बापच असं बोलून चालत. हे बोलणं योग्य व्यवहार्य आहे का? कारण काय असतं बरं का काही गोष्टी कार्यानुमेय असतात. कार्यानुमेय म्हणजे कार्यावरून कारणाचं अनुमान करायचं असतं. मुलगा हे कार्य आहे तर बाप हे त्याचं कारण आहे. मग कार्यरूपी मुलगा दिसतो मग कारण रूपी बाप न दिसला तरी हा एक म्हणावा लागतो. दिसला नाही म्हणून बाप नाही असं असं म्हणते का? गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर सांगायचे म्हणतात एका छोट्या मुलाला कीर्तनात उभं केलं. ते पोरग बेडर होत चाबरट होत बोलग. मामाने त्याला विचारलं काय बाप काय तुझं नाव? तुम्ही आमका टमका टमका कुठला राहणार याळपाणी तालुका श्री बोलणार. काय त्या याळपाण्यामध्ये तुला काही घरदार? त्याला नाही ना मामासाहेब गरीबाला कसलं घरदार? काही शेतीबाडी? त्याला नाही ना मामासाहेब गरीबाला कशी शेतीबाडी? काही गाडी बिडी बैलजोडी? गरीबाला कशाची बैलजोडी गाडी बिडी? बरोबर म्हटलं. मग तुला तिथं काही ते मामा मावशा? नाही ना मामा गरीबाला कसल्या मामाने कसल्या मावशा? अरे मग तुला काही चुरते काके? नाही ना म्हटलं मामा गरीबाला कसे चुरते गरीबाला कशाची काके? काही भाऊ बहिणी? नाही ना म्हटलं मामा गरीबाला कशाची भाऊ गरीबाला कशाची बहिणी? काही आई बाप? नाही ना मामा गरीबाला कशाची आई गरीबाला आई बाप नसतात. बरोबर आणि फार सगळ्या आबाळा पण पडली गारपीट झाली काही झालं काही नव्हतं. हे काय असत? कार्यरूपी कारण कार्यरूपी मुलगा दिसतो. गाडीत घालून पकडून नेणार पोतं आणून ठेवले आपलं कार्यरूपी मुलगा दिसतोय ना
मग कारण रूपी आई आणि बाप नाही दिसले नाही म्हणायची सोय का? पण ज्ञानोबाराई म्हणतात तरी पण ऐका, ज्ञानोबाराईचं म्हणणं आहे दिसत तेच असत, हेच जर तुझं म्हणणं असत तर 100% चूक आहे. का? कारण मूळ सिद्धांत असा आहे. कसा? ज्ञानोबाराईंनी सिद्धांत सांगितला फार गोड भाषा वापरली. जे जे देख उठल्यापासून झोपी जाईपर्यंत तुम्ही सगळे स्त्री पुरुष जे जे पाहता आणि जे जे तुमच्या डोळ्याला दिसत, तुमच्या डोळ्याला जे जे दिसत ते कसं आहे? सगळं स्वप्नेचे. ते खोट आहे. ज्ञानोबाराईने काय म्हणायचंय? खोट आहे. पण ज्ञानोबाराई म्हणतात ऐका, जे तुमच्या डोळ्याला दिसत ते नुसतं खोट नाही, फक्त खोट नाही, निव्वळ खोट नाही. मग कस खोट आहे? खोट्यातलं खोट, खोट्यातलं खोट, खोट्यातलं खोट म्हणजे दृष्टांताची योजना करावी फक्त मौलीनीच. काय शब्द वापरला? ते हे स्वप्नीचे मृगज. खोट्यातलं खोट सांगण्याकरता स्वप्नातलं मृगज म्हणजे पहिलीच गोष्ट स्वप्न खोट, मृगजळ खोट, आणि स्वप्नातलं मृगजळ म्हणजे खोट्यातलं खोट. खोट्यातलं सज्जन माणसाला फसवतो तो लबाड असतो, सज्जनाला फसवतो तो लबाड असतो, पण लबाडाला फसवतो तो लबाडातला लबाड. फसवतात ना. एकाने बाजारात घोडा घोडा विकायला आणला तर एक भक्त आलं, म्हटलं मामा घोडा केवढ्याला? म्हटलं घोडा घ्या, हा घोडा द्यायचा आहे म्हटला 75,000. तो म्हटला पण आता घोड्याबद्दल चौकशी करू नका. तुकाराम महाराजांच्या शब्दात घोडा म्हणजे तेजा इशारत, तट्टा फोकावरी घेती घेती, पण तेजा इशारत असा घोडा आहे. वाऱ्याला मागे टाकतो गोमाशी बसले सण फिरले सगळा सुरक्षा पळा एकदम चपळ द्रुत गती पळतो. पण घेणार भांगतो होत, विकणार सज्जन होत, तोंड शब्दांवर काय भरोसा? मग तोंड भरोसा नसत चाकर घेणं सज्जन माळकरी माणसाचं लई सरळता. त्याला अजिबात वागणं तिकडं होतं ते येणं. म्हटलं तुम्ही चक्कर मारून पहा, चक्कर मारून पहा. म्हटल्यावर त्याने लगाम त्याच्या हातात दिला, त्याने रिकिवीट पाय टाकला, घोड्यावर टांग मारली, आणि जेच घोडा उडवला जेच फरार झाला. तसा गेला तर अजून नाही रडला रडला शेतकरी आला घरी. त्यांनी तिकडं वर्ष 2 वर्ष सांभाळा, तोबरा बिबरा दिला, चांगला तयार केला, काष्टीच्या बाजारात आणला. आता काष्टीचा बाजार का सगळा सज्जनांचा? काष्टीच्या बाजारात आला.
केवड्याला घोडा 3 लाखाला, केवड्याला घोडा 3 लाखाला. गिराईक घासाघीस करायचे. संध्याकाळ झाली, फार सूर्यास्त मानायला जायची वेळ आली, 6 वाजत आले. त्याला काही गिराईक लागलं, पण सूर्यास्ताच्या टायमाला एक मा भांगता आला. त्यांनी विचारलं, मामा घोडा 3 लाख? हा म्हटलं 3.5 दिवस. घोडा कसं तोंडला, घोड्याबद्दल विचारूच नका. घोडा तेज घोडा, एकदम सुलक्षित घोडा. आणि पळायला पळायचं काय बोलू नका तुम्ही. वाऱ्यालाच मागे टाकतो, द्रुत गतीनं पळतो. आणि मग तोंडी शब्दांवर काय भरोसा. मग आता यांनी तर डोकं लावा का नाही, आपण काय केलं हा काय तोंडी शब्दांवर काय भरोसा. हा म्हणजे चक्कर मारून पहा, चक्कर मारून पहा. म्हटल्यावर त्याच्याकडे पिशवी होती, ती मळकट कळकट फाटके तुटके होती. त्याच्यात भाकरी खाऊन रिकामं झालेलं फडकं होतं. आणि तुटक्या 100 जागी तुटलेल्या, ते चपला होत्या. ते चपला एका ते काढून पिशवी ठेवल्या होत्या. ते फडकं पण एकदम कळकट होतं. आणि पिशवी तर पाहिलं का वानकी होईल. याला विश्वास यावा म्हणून तो ने भाई चक्कर मारून पहा, तो भरोसा नसेल तर पिशवी राहून. त्यांनी पिशवी त्याच्या हातात दिली. रिकी विमती त्याचा पाय पुराने याला खाली वाकवलं. याच्या पाठडावर पाय घेऊन ते घोड्या जे टाच मारली तर पुन्हा आलंच नाही. पण याच्याकडचा घोडा विकला. बाकीचे जे सकाळपासून दलाल लोक येत होते त्यांनी पाहिलं. मग चौकशी करू, केवढ्याला विकला बुवा. मग त्यांनी बेचा घोडा बोले, हा जी बेचा. किती गुबेचा हे बोले, जित्ते घोडा आहे उच्च कोटी फसवतो तो भामटा, आणि भामट्याला फसवतो तो भामट्यातला भामटा. स्वप्नातलं मृगजळ, आधीच मृगजळ खोट, स्वप्न खोट, आणि स्वप्नातलं मृगजळ म्हणजे खोट्यातलं खोट. कारण स्वप्न खरं नाही. स्वप्न खरं आहे का तुम्हाला काय? स्वप्न खरं नाही. स्वप्न जर खरं म्हणावं तर एक मिनिट ऐका. एखादा भिकारी झोपला आणि त्याला राजा झाल्याचं स्वप्न पडलं तर सगळा सरंजाम असतो, राजवाडा, राण्या, नोकर, चाकर, दाग दागिने, सोनो, नानो, आमको, दमको, शिवासो, अष्टप्रधान सगळं राहतो. भिकारी बनंग स्वप्नात झाला राजा. झोप मोडली, स्वप्न तुटलं, कुठून पाहतो तर माशा बनबन भरलं. आणि एक राजा झोपला, एक राजा राजवाड्यात मंचकावर झोपला, तर झोपेत त्याला भिकारी झाल्याचं स्वप्न पडलं. आणि झोप संपली, उठून पाहतो तर त्याचे नोकर हजर आहे. शब्दोन निकाल को मारो. स्वतःला चिमटे काढू राहिले. म्हणजे एक मिनिट ऐका. स्वप्नातला राजेपणा आनंद देत नाही, आणि स्वप्नातला भिकारीपणा दुःख देत. याचा अर्थ काय? स्वप्न खरं नाही. ज्ञानोबाने म्हणतो, स्वप्नीचे राज्य का मरण नवे आरशे शोकाशी कारण. या अजून एक माणूस या पाण्यात झोपला, जेवण करून झोपला या पाण्यात. त्याची सासूरवाडी नगर राहत. नगर किती किलोमीटर येतो? 60 65 65. दुपारी झोपला तो, 12 वाजता जेवला, फॅन बिन लावला, मुनाचा आपला पडला, पडला तर झोपला. आणि दुपारच्या झोपेत स्वप्न पडलं, दिवा स्वप्न पडलं त्याला. आणि काय स्वप्न पडलं का? तो इथून पायी पायी निघाला, नगरला सासूरवाडीत गेला, सासूरवाडीच्या लोकांना आनंद झाला, सासूबाईनं पूर्णाच्या पोळ्यांचा स्वयंपाक केला, येथेचे जेवला, सगळ्यांची खेळी खुशाली घेतली, आणि तिथून पायी 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 निघाला. आणि पुन्हा यालपण्यात आला, एका दमात आणि एका दिवसात. इथून पायी पायी नगरला गेला, पूर्णाच्या पोळ्या खाल्ल्या, तिथून पायी पायी निघाला, आणि इथं आला. आणि इथं आला, त्याची झोप मोडली. आणि झोप मोडल्यावर उठला तर सांगा, एका दमात जो माणूस 130 किलोमीटर पायी प्रवास करून आला, तर झोपेतून उठल्यावर त्याचे पाय सुजायला नको का? तुम्हाला काय वाटत? त्याचे पाय सुजतात का? पण राहिलं सुजायचं, दुखतात का, ठणकतात का? आयो बाबो, बायको लागत तेल लागली ते का? इथं पाणी तरी मिठाचं गरम करते. ज्ञानोबाने म्हणतात, स्वप्नीहून जागृती येतात,
मग काय पाय दुखी पडतो म्हणजे स्वप्नात, स्वप्नातलं काहीच खरं नसतं. स्वप्न खोट एक जण झोपला, 1,00,000 रुपये बँकेत भरायचं स्वप्न पडलं त्याला, 99,000 रुपये मोजले, 1,000 मोजले का रबर लावायचं, रबर बँड बंडल पॅक करायचा आणि 1,00,000 बँकेत भरायचे, तर 99,000 मोजले. आणि आता 1,000 मोजायचेच होते ते, तेवढे त्याचा मुनी मारा हलून त्याला जाग केलं आणि तो उठून पाहतो तर 99,000 नाही, 1,00,000 नाही. त्याला त्या मुनिमाचा राग आला, मूर्खा म्हटला, गद्या नुकसान केलं तुम्हाला, 99,000 मोजले होते, 1,000 मोजायचे राहिले होते, 1,00,000 बँकेत टाकलं, उठव काय बापाचा तोटा होत होता कशा उठव. मुनीम त्याला म्हटलं तुम्ही मोजले किती, हा म्हटलं 99,000, मोजायचे राहिले किती म्हटलं 1,000. मग मुनी म्हटलं एक काम करा, तुम्ही मोजलेले 99,000 माझ्याकडे द्या, 1,000 माझ्या खिशातले टाकून बँकेत टाकतो, हा ना बरं 99,000 कुठून देतो. प्रमाण आहे ना महाराजांचं गात्यातलं प्रमाण असंच आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे गेले स्वप्नीचे जागे झाले, जागे झाले मग तुका म्हणे स्वप्नीचे गेले, जाग झालं म्हणजे स्वप्न खरं. पहिली गोष्ट स्वप्न नाही तर एक आहे, स्वप्न म्हणजे काय हो, मनाचा खेळ आहे. स्वप्न ईशनिर्मित नाही ते मनोकल्पित आहे. स्वप्न तुम्ही जागेपणी तुम्ही त्या गोष्टीचा जास्त विचार करतात, झोपलं का तसं स्वप्न पडतं, अनुभव घेऊन पहा. एखाद्या गोष्टीचा खूप विचार करा आणि झोपा. कोणाला तिकीट मिळेल बाबा, कोणाला तिकीट मिळेल, दिलीप गांधी काय होईल झोपा. तुम्हाला नाही तिकीटाचं स्वप्न पडलं तर बघा काय, कोणत्या पण गोष्टीचा असच आहे का, कोणती गोष्ट ज्याचं. अहो एक माणूस परिस्थितीने लय गरीब होता, इतका गरीब होता त्याच 2 महिने झाले सायकल पंक्चर आहे, तर पंक्चर काढायला 20 रुपये खिशात, 20 रुपये वाचून 2 महिने सायकल धोळखात पडली. पण मनाने मोठा मनात विचार कर, मनात मोठं सायकलचा विचार, गाडी घ्यायची किती पैसे लागले तर वंडाचीच घ्यायची, गाडी तर घ्यायची वंडाचीच घ्यायची. आणि असे थंडीचे दिवस गरिबी अशी झोपडी होती, त्या झोपडीला अशी छिद्र होते, बका बका त्याच्यातून गार वारा यायचा, टेम्परेचर 5-3 आणि 4 वर आलेलं होतं, डिसेंबरचा महिना, कडाक्याची थंडी, मरणाचा गारठा, बरं आत राहिला पांग राहिला खायचं मुबलक नाही हो, तळवट आत राहायचा, मी एक बोलती एक गोधडी पांग राहिला ती आपली चिपरी हो, आपली चिपरी म्हणजे डोके पुढून घेतली का पाय उघडे पडायचे, पाय पुढे घेतली का डोकं उघडं पडायचे, पाय कुठून ओटी का नवरा अर्धा उघडं पडतं, नवरी ओटी का गरिबीचं काय असतं. आणि त्या कडाक्याच्या थंडीत नवरा बायको झोपले, कुडकुड कुडकडत झोपले, आणि ते वंडा वंडा करीत झोपला. झोपेत त्याला स्वप्न पडलं, वंडाच्या शोरूमला गेला, काउंटरलेस पेमेंट दिलं, त्यांनी सगळी गाडी तयार केली, इंडिकेटर वगैरे लावले, रबर लावले, त्यांनी ती बॅटरी बिटरी जोडली, पेट्रोल पेट्रोल टाकलं, त्याला सगळ्या स्विच ऑन केला, त्याला हिरवा लाईट लागला, मग गाडीवर बसायचं, पण डाव्या पायाखाली ज्या पट्टी दिलेली त्या पट्टीत आधी काय करायचं, टाचेच्या बाजू म्हणजे टाचीकडं जी गोल त्याचं पाणी हळूहळू दाबायचं, कटकट कटकट आवाज येतो, आणि मग ती गाडी न्यूट्रल झाली, न्यूट्रल झाली मग किक बाहेर काढायची, की आता ते
मग तिची गाडी किक स्टार्ट, मग किक मारायची, किक मारली का मग किक मध्ये लुटून द्यायची, गाडी स्टार्ट होणार आणि मग काय करायचं, डाव्या मुठीतला क्लच पूर्ण असं दाबून धरायचं, 100% ऑफ करायचा, पूर्ण दाबायचा आणि मग पुन्हा तो डावा पायाखाली आणखी अंगठ्याखाली बोटन खाली जो चमचा बारीक असं नाजूक दाबायचा, कटकन आवाज येणार म्हणजे पहिला गिअर पडला आणि मग उजव्या हातातली मूठ ते एक्सलेटर म्हणतात त्याला, आणि जास्त पिळायचं नाही, किंचित पिळायचं, थोडं पिळायचं आणि इकडून ही जी डाव्या हाताची मूठ आहे ना थोडी सोडायची, किंचित सोडायची, हे थोडं पिळायचं नाही तो भस्कन असं खसकन मूठ पिळशील, भस्कन इकडून सोडशील, भिंतीवर जाऊन आदळशील येडे पण त्याचे पण लक्षात आलं, गाडी स्टार्ट केली, तिथून निघाला, चौकात आला, हार घेतले, नारळ घेतला, फुलं घेतले, पेड्याचा पुडा घेतला, गुलाल घेतला, उदबत्तीचा पुडा घेतला, पूजेचं सामान घेतलं, गावात आला, गावात आला तो सगळ्या गावात कोणाचीच गाडी नाही, त्याची एकट्याचीच गाडी नव्ह, सगळा गाव ते गाडी पाहिला, लेकरं बाळ म्हाताऱ्या कोताऱ्या बाया माणसं असं होय जत्रा भरली त्याच्या घरापुढं, बायकोनी गाय गाई देवाचं सामान घेतलं, कुंकाचं गण केला, अक्षत घेतल्या, एकावरती धने घेतले, एकावरतीमध्ये साखर घेतली, निरंजनी पेटून घेतली, देवाचा गाडा होऊन गेला, बाजू पटून बाहेर आली, मग ते मडगर पान टाकलं, खोबरी पान टाकलं, डायरोड काढलं, ते खोबरी स्वस्तिक काढलं, मडगर स्वस्तिक काढलं, नारळ फोडलं, दिवा वाढलं, उदबत्त्या लावल्या, कापूर पेटवला, हरबीर घातला, फुलवळे नारळाचं नारळ फोडला, नारळाचा तुकड्यानं पेडा मडगाऱ्यावर प्रसाद ठेवला, सगळ्यांना नारळ पेड्याचा प्रसाद वाटला, हा शेजारी उभा, त्याला फुंकाचं गण लावला, आशा लावल्या, त्याला वावळलं, त्याच्या वेळेला हरबीर घातला, सगळी पूजा आटोपली, आणि पूजा आटोपल्यानंतर आता बायकोला डबल शेट घेऊन पहिला चक्कर मारायचा ना फर्स्ट राऊंड, फर्स्ट आता गावातून पहिला राऊंड मारायचा ना बायकोला डबल शेट घेऊन, आणि मग तो गाडीवर बसला, स्टँड काढला, स्टँडवर करून दिला, गाडी न्यूट्रल केली, तो गाडी बसला की बाहेर काढली, जसं काय बायको मागं बसली, या बायकांची मागं बसायची लईच वेगळी वेगळी तार आहे, आपल्याला तर पाहतच नाही काय बायांची ऍक्शनच पाहत, अहो आमच्या हात आम्हाला रोज दिवस भरते चेनर असते, समोरून अशी जोडी आली ना मोटरसायकलवर मी तर काचवर करून घेतो, तरी एका गावात एक आ गाव भेटलाच मला पोह्या, तो महाराज तुम्ही दरवाज्याची काचवर करते पण पुढच्या काचेतून दिसत त्याच त्याला म्हटलं मी डोळे झाकून घेतो, ड्रायव्हरला सांगतो तुझे राव दे उघडे कारण पोहोच लागतो, अहो पा ती किडकिड नवर बोंबील छपरा ते उदबत्ती वाली, मी म्हणतो कपडे घाल, कपडे घालतो म्हणून तरी बरं दिसतं महाराज, बिगर कपड्याचं पाहिलं हाडकांचं ते असं किडकिड अंगात ताक्यात नाही एवढा गुटका तोंडात, त्या गुटक्यानी पार तोंडात सुन आलेलं आणि ते आपलं जीव काढून जीव काढून जीव काढून गाडी चालवत आणि ती बाईक मागून, अरे मरल ना गुद म्हणून ते त्याच्या एखाद्या झाडाला पोचू दे ना बायको मागून बसली किक बाहेर काढली हँडल पकडलेलं आणि किक मारण्याकरता अशी लात म्हणजे पाय वर उचलला जसं काही किक वर पाय ठेवला आणि किक मारायला लाट झाली टट 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 बोलत किक मारायला लाट झाली आणि टट 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 गोधडी फाटली, गोधडी फाटली तर बाई उठली असं गोधडी झाला आता नवीन आहे काही अगदी थोडं आलंच नाही तसं मारायला लाज झाली गोधडी फाटली बायको उठली तो गार झोपलेला बायकोनी त्याला हलवलं जाग केलं अय बाबाची बाप बाबाची बाप काय आपण जात जाता काही झालं काय तुम्हाला पार गोधडी पाडली तो म्हटला तिकडे काय होऊ तू पटकी धरून बस आता मी थांबतो जाऊ दे मी काम स्वप्न म्हणजे काय ज्ञानोबर म्हणतात आणि जागताच वाशीचे जेणे ध्याने भ
भावना भावीचे गोळा लागत ठेवू तिचे स्वप्न मनोकल्पित आहे, स्वप्न खरं नाही. हाच प्रश्न पडला होता राजा जनकाला, राजा सुमन शेजेवरी निजला अशी मंदिरी जनक राजा विचार करतो स्वप्नात भिकारी झालो ते खरं का जागृतीत राजा आहे ते खरं, हे खरं का ते खरं हे प्रश्न आहे. पण स्वप्न खरं नाही मग पहिली गोष्ट काय, स्वप्न खोट. पहिली गोष्ट काय, स्वप्न खोट. आणि मग मृगजळ खरं आहे का, मृगजळ सुद्धा खोट. आणि स्वप्नातलं मृगजळ म्हणजे खोट्यातलं खोट. ज्ञानोपाराय म्हणतात जे जे तुम्ही डोळ्यांनी पाहता, जे जे तुमच्या डोळ्याला दिसत ते नुसतं खोट नाही, फक्त खोट नाही, निव्वळ खोट नाही. मग कसं खोट आहे, तर खोट्यातलं खोट म्हणजे दिसत तेच असत हा समज तुमचा 100% चुकीचा आहे हे ज्ञानोपारायणा बोलायचं. म्हणजे दिसण्याचा असण्याशी संबंध नाही, असण्याचा दिसण्याशी काही संबंध नाही. तरी सुद्धा नास्तिकांचं म्हणणं आहे देवा असता तर दिसला असता, म्हणून ते देव मानत. मग देव अनेक रूपाने देव मानणाऱ्यांचे आपण दोन वर्ग केले, त्याच्यातला एक वर्ग म्हणतो जगात देव नाही, आणि दुसरा वर्ग काय म्हणतो जगात देव आहे. आता त्याच्यात एक गंमत आहे, म्हणणाऱ्यांमध्ये सुद्धा एकमत नाही. जे लोक देव आहे असं म्हणतात त्यांनी सुद्धा एकच रूपात देव मानलेला नाही. आहे म्हणणाऱ्यांमध्ये सुद्धा एकमत नाही, त्यांच्यात विप्रतिपत्ती. कोणी सगुण देव मानतो, कोणी निर्गुण देव मानतो, कोणी निर्गुण निराकार मानतो, कोणी सगुण निराकार मानतो, कोणी सगुण साकार मानतो. कोणी देव मानला तो सगुण साकार मानला, काहींनी देव मानला सगुण निराकार मानला, आणि काहींनी देव मानला तो निर्गुण निराकार देव मानला. म्हणजे देव आहे म्हणणाऱ्यांमध्ये सुद्धा एक मत नाही. त्यांचे मत मत आतून बघा, कबीरदास आहे की नाही, तर कबीरदास हे निर्गुण मतवादी. सगुण मानतात पण सगुण मानून निराकार म्हणतात. सगुण निराकार म्हणजे काय, सगुण निराकारातले लोक मूर्ती पूजित नाही, ते मूर्ती देव मानायला तयार नाही. मग त्यांचं म्हणणं काय, त्यांचं म्हणणं प्रतिमेमध्ये आणि ते मूर्तीमध्ये देव का मानित नाही, तर आकार आला तर आकाराच्या ठिकाणी विकार निर्माण होतात, आणि आकाराच्या ठिकाणी विकार असतात म्हणून ते लोक सगुण मूर्ती पूजक नाही. जैन लोक मूर्ती पूजित नाही, बुद्ध धर्मात मूर्ती पूजत नाही, मुस्लिम लोक मूर्ती पूजत नाही. हे लोक ते अल्ला मानतात, अल्ला मानतात पण अल्लाची विशिष्ट मूर्ती करून पूजा करीत नाही. जैन लोक पार्श्वनाथाला मानतात पण ती मूर्ती पूजित नाही. कबीरदास महाराज सगुण निराकारवादी, सगुण निराकार ते मूर्ती देव मानित. मग त्यांचं म्हणते ब्रह्मतत्व मानतात. ब्रह्म म्हणजे त्यांना विचारलं तुमचा देव कसा आहे, ते म्हणतात व्यापक आहे. कारण ब्रह्म 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 म्हणजे काय, ब्रह्म या शब्दाचा अर्थ काय, तर ब्रह्म या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे बघा, विठाला विठाला विठाला. बृहत्तत्वात
व्यापकत्वात वा ब्रह्म, बृहत्तत्वात व्यापकत्वात वा ब्रह्म, म्हणजे जे सगळ्या ठिकाणी व्याप्त असत त्याचं नाव काय? मग त्यांचं म्हणणे आमचा देव सर आत्मय तुकोबार आहे. म्हणून मला एक सांगाव काय, सगळ्या चराचरात जर तुमचा देव व्यापलेला आहे, मग सगळ्या ठिकाणी जर देव आहे तर तो मूर्तीत नसल का? म्हणून सगळ्या ठिकाणी मानता आणि मूर्तीत मानित नाही, याला बालिशपणा नाही का म्हणायचं? म्हणून याला काही नाही शहाणपणा म्हणायचं का त्याला? अहो सगळ्या ठिकाणी आहे आणि तो मूर्तीत नाही का? म्हणून प्रतिमा तो देव कायचा नो त्याच्यात आर्य संप्रदाय सगुण निराकार. काहींनी सगुण साकार मानलं, सगुणही मानला साकारही मानलं, काहींनी निर्गुण निराकार मानलं. आणि हे सुद्धा मतांतर पाहिले का, सगळ्यात शेवटचा घटक जो आपण आहे, तर आपल्या ठिकाणी खरंच गोंधळ होतो. मग देव सगुण मानायचा का निर्गुण मानायचा, सगुणात साकार मानायचा का निराकार मानायचा, म्हणजे सगुण निराकार मानायचा का निर्गुण देव मानायचा? असा विचाराचा गोंधळ ज्या लोकांच्या डोक्यात झाला ते लोक तुकाराम महाराजांकडे आले. ते म्हटले महाराज कोण काय म्हणत, कोण काय म्हणत, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, आमचा विश्वास तुमच्यावर आहे. काय कोण कसा मानत ते मरू द्या, आम्हाला फक्त एक सांगा महाराज तुम्ही देव कसा मानता? प्रश्न काय विचारला तुकाराम महाराजांना, तुम्ही देवाचं रूप कसं मानलं, म्हणजे तुम्ही देव स्वरूप आणि देव कसा मानता? ऐका बरं का, त्यांनी विचारलं तुम्ही देव कसा मानता, तुकाराम महाराजांनी मी कसा मानतो ते नाही सांगितलं. मग भक्तीशास्त्राच्या दृष्टीनं नेमकं देवाचं स्वरूप कसं आहे ते सांगितलं. त्यांनी विचारलं तुम्ही कसा मानता ते सांगा, तर मी कसा मानतो ते नाही सांगितलं महाराजांनी, देव कसा आहे ते सांगितलं. नेमका स्वरूप आणि देव कसा आहे ते सांगितलं. कारण महाराज म्हणजे बा माझी मान्यता माझ्या पुरती मर्यादित आहे, माझ्या बुद्धीला भावतं तसं मी मानलं, पण मला जे पटतं ते सगळ्या जगालाच पटल असा काही नियम नाही, त्याच्यामुळे माझी मान्यता तुमच्या उपयोगाची नाही. म्हणून मी कसा मानला ते नाही सांगत तुम्हाला, मग मुळात देव कसा आहे ना ते सांगतो. सांगा बरं महाराज नेमका देव मानायचा कसा, स्वरूप आणि नेमका देव कसा? आणि मग तुकोबार सांगतात गड्या स्वरूप आणि तो देव मुळात असा आहे. कसा महाराज? अभंगाच्या पहिले
नका विचार. मग मुळात देव कसा आहे सांगतो. सांगा ना महाराज, स्वरूप आणि मुळात देव असतो गोबारे म्हणतात. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं मुळात स्वरूप आणि देव असा आहे. कसा? जाणे जाणे जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे. ऐका, असा देव आहे बघ. कसा? तुम्ही सगळे स्त्री पुरुष, तुम्ही अंतःकरणामध्ये त्याचं जसं ध्यान करणार तुमच्या करता परमात्मा तशा प्रकारचं रूप धारण करणार. ज्याने आता ते ध्यान ध्यान कसं करावं वगैरे तो विचार येत नाही, पण पवित्र अंतःकरणाने शुद्ध अंतःकरणाने तुम्ही अंतःकरणात देवाचं ध्यान करा तर तुम्ही त्याचं अंतःकरणात जसं ध्यान करणार. कंसानी वैरत्वाच्या दृष्टीनं ध्यान केलं त्याला वैरत्वाच्या दृष्टीनं प्रचिती आली. शिशुपाळाने तसं ध्यान केलं शिशुपाळाला तशी प्रचिती आली. नंद बाबा यशोदा वसुदेव देवकी यांनी पुत्र रूपाने ध्यान केलं त्यांना अनुभव तसा आला. गोपींनी सख्य रूपाने गोपाळांनी ध्यान केलं गोपाळांना तशा प्रकारची प्रचिती आली. कांत भावात गोपींनी ध्यान केलं गोपींना तसा अनुभव आला. तुम्ही अंतःकरणात त्याचं ध्यान जसं करणार तो परमात्मा तुमच्या करता तसा तसा बनत राहतो असा मूळ देव आहे. कसा आहे देव? जाणे जाणे जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे असा देव आहे. ज्याच्या चित्ताचं ध्यान जस त्याच्या करता देव तस तस. नाथ महाराज म्हटले भावे जायचा तैसा हरि हरि. नाथ महाराज देव कसा तर डोळे झापून हे उत्तर देऊन टाका त्याला. तुम्हाला उद्यापासून पुढे कोणी विचारलं का बा देव कसा तर हे डोळे झापून उत्तर द्या. का? ज्याच्या चित्तात भाव जसा त्याच्या करता देव तसा. जैसे द्यावे कृपाळे तैसे व्हावे. जैसे द्यावे कृपाळे तैसे व्हावे. तुम्ही एक त्या भागवताच्या 10व्या स्कंदाच्या पूर्वार्धाच्या अंतिम चरणात व्यास महर्षींनी एक प्रसंग फार गोड चिंतन केलेला आहे. बघा काय प्रसंग. कंस एकदम टेन्शन मध्ये, फुल टेन्शन मध्ये कंस आहे. झोप उडालेली आहे, ताण भूक हरवलेली आहे. ताण लागत नाही, भूक लागत नाही, अन्न पाणी गोड लागत नाही, खाल्लं तर नरड्याच्या खाली उतरत नाही, पडला तर डोळ्याला डोळा लागत नाही, लाल डोळे झालेले आहेत, चेहरा सुकलेला आहे, डोळ्याच्या खाली असे काळे वर्तुळ तयार झालेले, केस असे सगळे पिंजटलेले केस आहेत, सचिंत आहे, फुल टेन्शन मध्ये, फुल टेन्शन मध्ये. कोण? इमरिया. इमरिया पुलवाम्याच्या हल्ल्यानंतर इमरिया फुल टेन्शन. मुरशरफने सांगितलंय त्याला, मुरशरफ त्याच्या कानात बोलला का इमऱ्या याडा नको हो, तू त्यांचा एक मारला तर ते तुझे 100 मारणार. सुगीत राय त्याला झोप सुद्धा येत नसेल साल्याला. फुल टेन्शन मध्ये कौंस आहे. फुल टेन्शन सार्थ अब क्या किया जाए, क्या किया जाए, काय करू आता.